नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्वांचं मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्याचे जे प्रयत्न आम्ही करत आहोत त्यांना तुमचं पाठबळ प्राप्त होत आहे, त्याबद्दल मनपूर्वक आभार. या शास्त्रातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन अवश्य दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेचच तुम्हाला कळेल. आजच्या भागात आपण आपली कुंडली व आपले अवयव तसेच 12 राशी यांची ओळख करून घेणार आहोत. आपल्या कुंडलीतील विविध स्थान शरीराचे वेगवेगळे अवयव देखील दर्शवित असतात. मनुष्य जीवन हे ग्रहांची दशा आणि दिशा यांच्यावर अवलंबून असते. या ग्रहांचा परिणाम कुंडलीतील वेगवेगळ्या स्थानांवर होत असतो. तसेच या ग्रहांचा परिणाम शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर देखील होत असतो. आता आपण कुंडलीतील स्थानानुसार अवयवांच्या बाबतीत जाणून घेऊया. प्रथम स्थान, कुंडलीतील प्रथम स्थान हे शरीराचा सर्वात वरचा भाग म्हणजे चेहरा, डोकं आणि केस दर्शवतात. द्वितीय स्थानामध्ये मान, मुख, उजवा डोळा यांचा समावेश होतो. तृतीय स्थानामध्ये खांदे, फुफ्फुसे व उजवा कान यांचा समावेश होतो. चतुर्थ स्थानामध्ये हृदय, छाती आणि कान यांचा समावेश होतो. पंचम स्थान उजवी कोशी, उदर व पाठ दर्शविते. षष्ठम स्थानामध्ये कंबर, पचनेंद्रिये, लहान आतडे, मोठे आतडे यांचा समावेश होतो. सप्तम स्थानामध्ये ओटीपोट व मूत्राशय यांचा समावेश होतो. अष्टम स्थानामध्ये इंद्रियाचे आतील भाग यांचा समावेश होतो. नवम स्थानामध्ये मांड्यांचा समावेश होतो. दशम स्थान गुडघे दर्शवितात. एकादश स्थान कोपऱ्या आणि डावा कान दर्शवतात. द्वादश स्थान हे डावा डोळा आणि तळपाय दर्शवित असतात. अशा प्रकारे आपल्या कुंडलीतील प्रत्येक स्थान हे आपल्या प्रत्येक अवयवाचं प्रतिनिधित्व करीत असतात. कुंडलीतील ग्रहांची दिशा आणि दशा समजून घेत असताना या स्थानांचाही आपल्याला अभ्यास असला म्हणजे मनुष्य जीवनासह अवयवांचं म्हणजे शरीरावर कसं परिणाम होतं हे आपल्या लक्षात येऊ शकतं. तसेच मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी देखील आपल्या लक्षात येते. त्यासाठी या भागांचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण राशीविषयी जाणून घेणार आहोत. मनुष्य मूळ स्वभावाला जागतो अशी एक म्हण आहे. मात्र राशीचक्राचे निर्माते व ज्योतिष तज्ञ श्री शरद उपाध्ये म्हणतात, मनुष्य जातीवर नाही तर राशीवर जातो. आपलं हे बोलणं सिद्ध करण्यासाठी ते अनेक दाखले देखील देतात. तर विषय आहे राशीपतीची स्वभाव वैशिष्ट्य व आपल्या जीवनाशी राशीचा असलेला संबंध आता आपल्याला बघायचा आहे. राशीची उत्पत्ती किंवा राशीचा संबंध विस्तीर्ण अवकाशातील तारकासमूहाशी आहे.
आपल्याला माहितच आहे की चंद्र पृथ्वी हे सतत भ्रमण करीत असतात. पृथ्वी भ्रमण करीत असताना ठराविक कालावधीनंतर अवकाशातील एका तारका समूहामधून दुसऱ्या तारका समूहामध्ये सूर्य भ्रमण करीत आहे असा जो आभास तयार होतो त्या सूर्याच्या भ्रमण मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. ज्योतिष शास्त्राच्या निर्मात्यांनी या मार्गाचे प्रत्येकी 30 अंशाचे असे 12 भाग केलेले आहेत. या प्रत्येक भागात 2.25 नक्षत्र येतात. ही 2.25 नक्षत्र मिळून जो तारका समूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. आपल्या अवकाश मंडळामध्ये असे एकूण 12 तारका समूह आहेत जे 12 राशी म्हणून ओळखले जातात. भविष्य पाहत असताना काही जण रवीला महत्व देऊन रवीची रास पाहतात, तर काही चंद्राला महत्व देऊन चंद्र राशी पाहतात. याचा अर्थ राशी दोन पद्धतीने पाहता येते. रवी म्हणजे सूर्य. सूर्याची गती ठराविक असते. सूर्य एका महिन्याला एक राशी व एका वर्षात 12 राशी पूर्ण करतो. म्हणजे व्यक्तीचा जन्म ज्या महिन्यात झाला असेल त्या महिन्यात सूर्य ज्या राशीत असेल ती त्या व्यक्तीची राशी समजली जाते. चंद्राच्या बाबतीत मात्र प्रत्यक्ष रास म्हणजे माणसाचा जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशी चंद्र ज्या राशीत असेल ती त्या व्यक्तीची रास समजल्या जाते. चंद्र साधारणपणे 2.25 दिवस एका राशीत असतो. चंद्र 27 दिवसात 12 राशी पूर्ण करतो. राशी हा विषय व ज्योतिष शास्त्रातील महत्व मनुष्य जीवनातील महत्व समजून घेण्यासाठी आपल्याला नक्षत्रेही समजून घेणे आवश्यक आहे. सूर्याच्या भ्रमण मार्गाचा म्हणजेच क्रांतिवृत्ताचा 1/27 भाग म्हणजे एक नक्षत्र होत. आपल्या अवकाश मंडळामध्ये एकूण 27 नक्षत्र आहेत. म्हणजेच एका राशीमध्ये 2.25 नक्षत्र असतात. आपल्या ज्योतिष शास्त्राने त्याचाही अगदी सूक्ष्म अभ्यास केलेला आहे. प्रत्येक नक्षत्र 13 अंश 20 कलांचे असते. त्यात 4 चरण असतात. एक नक्षत्र अनेक तारकांनी बनलेले असते. या नक्षत्रांनाही ज्योतिष शास्त्रामध्ये फार महत्वपूर्ण स्थान आहे. कारण संपूर्ण राशीसह ज्योतिष शास्त्राचा अभ्यासच या नक्षत्रांवर आधारलेला आहे. या राशी क्रमानुसार 1 म्हणजे मेष, 2 म्हणजे वृषभ, 3 म्हणजे मिथुन, 4 म्हणजे कर्क, 5 म्हणजे सिंह, 6 म्हणजे कन्या, 7 म्हणजे तुळ, 8 म्हणजे वृश्चिक, 9 म्हणजे धनु, 10 म्हणजे मकर, 11 म्हणजे कुंभ आणि 12 म्हणजे मीन अशा आहेत. आपण निसर्ग कुंडली प्रमाणे केवळ राशींचा नैसर्गिक अभ्यास करीत आहोत. एकूण आपल्याला आकाशात राशीची स्थान दिसत नाहीत. राशी या काल्पनिक आहेत. नक्षत्र प्रत्यक्ष आहे. तरी देखील राशीचे महत्व आपण टाळू शकत नाही. आजच्या भागामध्ये आपण कुंडली, आपले अवयव व 12 राशींची ओळख व नक्षत्र म्हणजे काय हे समजून घेतले. उद्याच्या भागामध्ये आपण नक्षत्र कोणती, राशींचा स्वभाव याविषयी अभ्यास करणार आहोत. आपल्या सर्वांचा उत्साह व उत्सुकता बघता
आपल्याला ज्योतिष शास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यात आनंद मिळत आहे। ही अत्यंत आनंदाची बाब आहे। मात्र त्याबरोबर हेही सत्य आहे की हे सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा बघून किंवा ऐकून समजण्याची शक्यता कमी असते। म्हणून पुन्हा पुन्हा बघा। अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ही माहिती श्री ज्योतिष संशोधन केंद्राच्या फेसबुक पेज वरती लिखित स्वरूपात उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्या। त्यावरून नोटबुक मध्ये नोंदी तयार करा। तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईनच विचारा। म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल। पुढील व्हिडिओची वाट पहा। तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करा। धन्यवाद। शुभम भवतु।